भंडारी वॉरियर्सच्या तर्फे आम्ही तुमचे सगळ्यांचे स्वागत करतात. प्रेस चालू करचे पहिली आमचे जे वांगडे असतात त्यांची हा तुमचा वळख करून दिता. म्हणजे उजव्यान जे बसल्यात ते ह्या भंडारी वॉरियर्सचे संघटक म्हणून कार्यरत असतात. बाब संजय बर्डे त्याच्या उजव्यान जे असतात एक समाजसेवक बाब अनिल केरकार, मागीर पेडणेचे सुपुत्र बाब नारायण गडेकर, त्याच्या नंतर असतात बाब सुरेश तळगटकर. दाव्यान जे बसल्यात ताणे भंडारी समाजा लागून सदाकाळ कार्य केला ते बाब अमृत अगरवाडेकर. तसेच त्याच्या कुशी बसल्यात ते प्रोफेसर जनार्दन तामणकर. आणि सामके दाव्यान जे बसल्यात तो बाब गुरु बेर्डेकर शिवोलेच्या. तर भावानो आज हे प्रेस कॉन्फरन्स घेवपाचे कारण कितें की आज निमाणो म्हणजे सेकंड लास्ट दीस आसा विधानसभेचो. आणि तुम्ही पहिले की काही दिसा पहिली एस टी समाजान एक मोठा मोर्चा व्हेलो पॉलिटिकल रिझर्वेशना लागून, आणि तो मोर्चा घेऊन ते विधानसभेचेर चढले आणि खंय तरी त्यांच्या मागण्यो दसाक लागतल्यो असे सीएमान त्यांना निवळ एक आश्वासन दिला. तर आमकाय दिसता की भंडारी समाज जो असा जो प्रामुख्याने मोठा समाज असा गोयात आणि जवळजवळ 40% असा हे टोटल पॉप्युलेशनच्या गोयच्या, तर आमकाय दिसता की या भंडारी समाजाक इंडिपेंडंट पॉलिटिकल नेतृत्व मिळायचे. त्या खातीर ही आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतल्या. आमकाय दिसता की भंडारी समाज हो आज देव देश धर्म संस्कृती हाच्या फाटल्यान चढ लागला आणि आपले मौलिक अधिकार जे पण असतात, जे सत्ता असा संपत्ती असा शिक्षण असा न्याय हाच्या पासून कितलो तरी पयस केलो असा. आणि म्हणून आज आमच्या समाजात दळिद्र लागिले असा. आणि म्हणून आमचे जे पण आमदार असा म्हणा जे लिडर असतात ते आमच्या समाजात खंय तरी पक्षाचे दावणे मागतात खंयच्या तरी एक आणि त्यांचा फायदा घेतात. या सगळ्या गोष्टींचेर आज आम्ही विचार करतले की आमकां भंडारी समाजात भंडारी वॉरियर्स तर्फे किती जाय आणि आमकां ते मिळवपाक किती करचे पडतले हे सविस्तर तुमकां आमचे आज जे कोण असतात वक्ते असतात ते तुमचे कडेन उलयतले आणि ताजी तुम्ही नोंद घेऊची. तर पहिली सुवातेर बाब अमृत आगरवाडेकर, तो तुमकां सांगतलो की भंडारी समाजाची जी चळवळ आसा आणि भंडारी समाज खंय पावपाचो आणि आज पर्यंत खंय पावलो ताजेर तो सविस्तर विचार करतलो उजवाड जातलो थोड्या भितर. नमस्कार सगळ्या पत्रकार बंधू. भंडारी समाज हो गोयातलो सगळ्यांत व्हडलो समाज हिंदू धर्मा भितर, आणि तो गोयांत अफाट पसरलेलो आसा. हायेन भंडारी समाजान कुळांत जल्म घेतला, म्हाका ते पुण्य प्राप्त झाला म्हणून हांव म्हाका खूब उमेद दिसता. भंडारी हो श्री रुद्रेश्वर जे स्थान आहा आमचे हरवाळ्यात त्या देवादिदेव महादेवा पासून त्याची पराकाष्ठा फुडे गेल्ले असो हो समाज आहा. त्या भंडारी समाजात देवादिदेव महादेवाचे अस्तित्वाचे लाभलेले असा. हायेन भंडारी समाजान कुळांत जन्म घेतल्या कारणान प्रत्येक भंडाऱ्याक लागून आयुष्य वेचा त्यांचा स्तर उंचावप सामाजिक आर्थिक सगळ्या क्षेत्रांत हे माझे काम. आम्ही मानता ना मानता खंयचेय राष्ट्र हे कॉन्स्टिट्युशन खातीर चलता. कॉन्स्टिट्युशना शिवाय खंयचेच राष्ट्र जगातले चलोवंक शकना आनी चलना हे आमचे कडेन विचारधारा आसा. आमकां घटना दिल्ली आसा तितून म्हटले आसा इंडिया इज सोवरेन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक कंट्री. ह्या संविधानाचेर हो भारत देश चलता आणि त्याचे आम्ही निगा जे सिटिझन म्हणून त्याची निगा राखप हे आमचे परम कर्तव्य आसा. सगळ्या
समाजाचा उत्कर्ष साधपाक लागून आपलं साधून आता इथून किती येते. इंडिया इज सॉव्हरेन, सोशलिस्ट, सेक्युलर, डेमोक्रेटिक, रिपब्लिक कंट्री. म्हणून आमका जी समता जाई, बंधुता, फ्रेटर्निटी ह्यो ज्यो गोष्टी आसा पळय घटनेन दिल्या त्यो आमकां अजून मेरेन गावना. कोण तरी विशिष्ट बुद्धिजिवी लोक आमकां फाटी दवरतात हे आमकां सिद्ध जाल्ले आसा. वास्तवीक हांव भंडारी समाजाच्या कुळांत जल्म घेतलेल्या कारणान भंडारी समाजाचे यथाशक्ती म्हाजे कडेन जाता ते आयज मेरेन काम केला, फुडें करतलो आसा सर. आणि हे काम करता करता म्हाका एक असं हे येयले, संधी येयली म्हणूया किंवा एक योग येयलो की हांव ऑल इंडिया ओबीसी वॉरियर्स कमिटीचेर गोंयचो प्रमुख ह्या हितून ते कमिटीचेर पावलो ऑल इंडिया हेचेर. आणि तो आयज आयज आहा. पण आयज म्हाका एक बरें दिसले जिवाक की वॉरियर्स हो शब्द घेवन गोंयान आयज ही जाका तयार जाल्या आणि ती निश्चितच आपले वॉरियरपण हा भंडारी वा शूर तो केन्ना फाटी ना, त्याचं कणो सदां ताट. आणि त्यांनी आपले शूरपणान खुबश्यो गोष्टी साध्य केल्या. केन्ना कोणाकडे आपले मान भागवंक ना आणि कोण आपलं केन्ना भागवंक ना असे त्याचे व्यक्तिमत्व असा. हो वॉरियर शब्द घेऊन हे भंडारी गोंयचे भरपूर फुडे वयतले आणि उर्वरित समाजात दाखवून दितले की आम्ही बुद्धीन कमी ना, सगळ्या क्षेत्रात आम्ही कमी ना. आता विषय येता की भंडारी समाज आयज मेरेन मागासलो किद्याक पडलो. भंडारी समाज वास्तवीक सगळ्या लोकांक देवान निर्मिल्या ह्या देशान, भारत देशान ज्या माते पासून जे जे निर्मिती झाल्या तो भारतीय थंय विषयूच ना. पण आमच्या गोयांत जे आम्ही भंडारी म्हणून निर्मिती झाल्या ते वास्तविक आपल्या सर्व क्षेत्रांनी पुढे असंक जाय, शैक्षणिक, संपत्ती, न्यायान, राजकीय क्षेत्रान. पण हे सगळे आमकां फाटी मागातले ते दिसता. आणि ते फुडे सरपाक लागून आयच्यान जी एक उर्बा येयल्या ती निश्चितच आपले शिखर गाठतले त्या बद्दल दुभावना. आता ज्यो व्यक्ती आमकां फाटी दवरता त्यो व्यक्तीचेर आम्ही कशी मात करूंक जाय. विषयांतर करतात आणि जो गाबो आहात भंडारी समाज न्हू आम्ही विशिष्ट गोष्टीक लागून ज्या फाटी आहात ते पुढे कसे वचे या संदर्भात आमची प्रेस कॉन्फरन्स आता तिका म्हाका दोन शब्द दिले उलट म्हणतात हा तुमच्या कडेन दवरता. भंडारी हो खरंच शूरवीर त्याबद्दल दुबावत ना, पण त्यांना जाणून बुजून फाटी दवरतात शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक सगळ्या क्षेत्रात. तिथूनसून वर कसे उभारून येऊचे या संदर्भात आम्ही वेळोवेळी आमचा विचार करून जावो आणि आमचे वरिष्ठ असा ते करतात त्याबद्दल दुबाव. आणि इथूनसून निश्चितच आम्ही मजल गाठले आणि आमचे जे सगळे भंडारी बांधव आहात त्यांना सर्व क्षेत्रात राजकीय, सामाजिक, आर्थिक सगळ्या क्षेत्रात परोपक्व करतले या एका लागून आम्ही वावरतले. आता आयच्या प्रेस कॉन्फरन्सचा मेन गाभार असा भंडारी वॉरियर्स आम्ही आज स्वतःहून म्हणपाक पुढे चाललेले आहात. कारण किती आलं की ते दिवसा आम्ही एसटी झाले त्यांचे आमची धडकन त्यांची शक्ती आम्ही पहिली आणि गव्हर्नमेंट ऑफ गोवाकडे ते रिझर्वेशन 4 सिटांचे मागता त्यांना आमका भंडारी समाज या नात्यात आम्ही त्या समाजाने जन्म घेतला. आमकां आज खंय तरी दिसले की येदो व्हडलो समाज आमच्या गोयात असा म्हणटा आम्ही. खंय आमकां आयज ह्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारान खंयच रिझर्वेशन अशें ते दिवंक ना. आम्ही आयज ह्या प्रेस माध्यमांसून आमकां जे 12 तालुके गोंयांत जे आसा तेतून सगळे कडेन आम्ही वर्चस्व कांय मतदारसंघांनी आमचे कमी आसा.
पण जो 5 ते 5.5 लाख पॉप्युलेशन आमची जर असा आणि मोर देन आम्ही 2.5 लाख लोक वोटिंग करता या सरकारात, तिथून खंयचं सरकार आमची दखल घेणार? पण आज भारतीय जनता पार्टीचं सरकार 4 सीट जर त्यांना रिझर्व करता, आज भंडारी वॉरियर्स, आज या सरकारात बीजेपीच्या सरकारात जितले आमदार असा, मंत्री असा आणि त्यांच्या वांगडा ZP असा, सरपंच असा, जे पॉलिटिकल लेवलात जितले आज त्यांच्या कडे बीजेपी कडे आहात, त्यांना हा स्पष्टपणे सांगता आमच्या समाजात तुम्ही दावणीन फळाकूत बांधून दिवपाचे ना. आणि भंडारी वॉरियर्स जितले गोयन भंडारी समाज जे असा, जे आमचे रिक्षावाले असो, कंडक्टर असो, जे सगळे लेवलीचे जे सुद्धा आहात आणि वडले लेवलीक सुद्धा आहात, ते हेतून लेवल मेंटेन करपाचो असो प्रयत्न भारतीय जनता पार्टी सरकारान करपाचो केलेलो असा. त्याका लागून आम्ही भारतीय जनता पार्टी सरकार आज सांगता आमका गोयात 12 सीट हे भंडारी समाजाक दिवपाकूच जाय. आणि जर दिना आणि आज श्रीपाद भाऊ जो असा इलेक्शना फुडे सरलेला असा आणि तो भंडारी समाज म्हणून नात्यान तो खूप फाटी त्याका भंडारी समाजान सपोर्ट केलेलो आहा प्रत्येक इलेक्शनात 25 वर्ष जाली आम्ही त्याका पळयता. आम्ही आज डिमांड करता या माध्यमासून की आमका 12 सीट हे भारतीय जनता पार्टीच्या सरकारान येता त्या विधानसभेत त्यांच्या बरोबर आमका दिवपाकूच जाय. हे खंय तरी आमका दिसता, आमका दिसता अशे की भारतीय जनता पार्टी सरकार आज आमच्या समाजाक यूज करता. प्रत्येक भंडारी समाज गोयात जन्मलेलो असा, मग ते 5th पावलेलो असा, 6th आहात, कॉलेजी शिकता, इंजिनियर असा, डॉक्टर असा, प्रत्येकाक हांव अपील करता आमच्या समाजाक हे प्रत्येक जण पॉलिटिकल लेवलीक आज यूज करीत गेलेले असा, आम्ही यूज जाव्या नका. जर 4 सीट जर त्यांना दिता जाल्यार आमकां 12 सीट अख्ख्या गोयात दिवपाकूच जाय म्हणून आज आम्ही डिमांड करता. आज ही प्रेस एड्रेस केलेलो हो विशेष मुद्दे असा, कित्याक लागून भारतीय जनता पार्टी सरकारान आता विधानसभा चालू असा, मुख्यमंत्र्यांचे विचार करपाक जाय, त्यांना 4 सीट दितात सर आम्ही त्यांना दिवू नका म्हणता. आमचे ऑब्जेक्शन कोणाचेरूच ना, आमच्याकडे लोकसंख्या सुबे झाल्या कारणान आमचे जे लिडर जे असा, आज खूप जण आज लिडर असा. आता फॉर एक्झाम्पल नावच घेऊन सांगता हा, आमचो माननीय आता कृषी मंत्री जो असा रवी नायक, आदलो चीफ मिनिस्टर गोयचो, त्याका हांव आज मेसेज दिता माध्यमासून, तू गोयच्या सीएमा कडे उलय. जर त्यांना जर दिता जाल्यार आमच्या भंडारी समाजाक, आमच्या भंडारी समाजाक आमचे इतले भंडारी भाव जे बसलेले असा, आज आम्ही आमच्या न्यायाक लागून हक्का लागून झगडटा. आणि आज पासून आमकाचो हक्क जो असा, आमकां स्किमी दिवून 2000-3000 स्किमीचेर आमकां डिपेंड दवरूं नाका. कारण ते जर स्किमी जर आमकां डिपेंड दवरतात तर म्हयन्याचे म्हळ्यार ते बी तुमचे कडेन मेळना. पूण जे तुम्ही कोणाक आयज दिवपाचो प्रयत्न करता हे स्किमी ते मेळना. आणि आयज समाज जो असा आम्ही स्वतः आम्ही घडोवपाक करता. आणि भंडारी वॉरियर्स प्रत्येकाक आम्ही आयचे हेचे फुडें जर कोणाक जर प्रॉब्लेम जाता जाल्यार भंडारी समाज आम्ही टीम अख्ख्या गोंयांत करतले, 12 तालुक्यांत करतले. आणि आयज मुख्यमंत्र्याक दाखोवन दिता की आज आम्ही एकठांय झालेल्या भंडारी समाज आणि भंडारी समाजाक 12 सीटांचे रिझर्वेशन आमकां तुम्ही या येता ते असेंब्ली इलेक्शनाक दिवपाचे मागता. आणि सध्या आमदार आहात पळय तुमचे भंडारीचे आमदार, ते कित्याक डिमांड करिनात? ते दावणींग बांधले गेले, तुम्ही त्यांच्यावर दबाव हाडला केन्ना तरी समाधान तुमच्या? हय, आता आमकां अशें तरी दिसता जे आमदार बीजेपीन आसा आणि जे ZP आसा, जे सरपंच जे आसा, त्यांच्यानी आयज त्यांच्यानी बांधून घेतलेले आसा, आमी बांधून त्यांना दिवंक ना. ते आमच्या समाजाक यूज करता म्हणून त्यांना आम्ही सांगताय, जे समाज आमच्या आयज जे दावणीक बांधतात आणि बांधलेले असा न्हू, त्यांना आम्ही उगडास करता. तुमची स्वतःची पोळी घेऊन तुम्ही आयज भरून आम्ही आयज पळयता जे आयज बीजेपीन जितले MLA जे असा, त्यांच्यानी आपल्या चेड्या कडेन वर हाडून बसपाचो प्रयत्न केलेलो असा, पूण ते समाजाक काम करिना. समाजाच्या नांवान जर ते आपल्याक वयर सरपाचो प्रयत्न करतात जाल्यार त्यांना आम्ही आयज त्यांचो निषेध करता. कित्याक लागून ते समाजाक वयर काडिना, स्वतःहून आपूण वयर सरतात. जेन्ना आमी रिझर्वेशन म्हणटा तेन्ना कायदो करूचो पडटा. मागीर जशे जर 4 ST समाजाक जर दिता तशेंच भंडारी समाजाक किंवा OBC कॅटेगरीक दिवपाक जाय असो कायदो करूं. तो कायदो करपा खातीर असेंब्लीन तुमचो आवाज वयतलो काय? आमचो आवाज वयतलो. आयज ते आमदारान जे मांडपाक जाय किंवा ते मंत्री मांडपाक जाय भंडारी समाजातले, तशे ते मांडटले काय? हो प्रश्न. पळय, ते मांडटले किंवा ना मांडटले, आयज ST बांधवान जो त्यांचं आयज दम दाखवलेलो हा, नाके नऊ सरकार घडला, तुमकां उगडास करता दिगंबर कामत असताना चीफ मिनिस्टर त्यांच्यानी पणजे मांडवी ब्रिज ब्लॉक करून दवरलेलो हा. हो, आता आम्ही ह्या विधानसभेत ते हाडचे ना हे आमकां खबर आसा. हाडले जाल्यार नशीब जे आमचे जर कट्टर जर भंडारी समाजाचे नेतृत्व करणारे जे कोण मनीस जे असा, काल आमचो विरेश बोरकरान काल आवाज केलो एका बिलाक लागून ऑब्जेक्शन हाडले, म्हणजे तितून दम आसा. आम्ही येणारी विधानसभा जी आसा ही सोड, येणारी विधानसभेत आम्ही प्रत्येक 12 तालुक्यांत जागृती करतले आणि सरकाराक
आम्ही प्लॅन करून दोन हे आता थोडे प्लॅन करतात. तुम्ही पोलिसांना मारू नका म्हणतात. फाटल्या दिसांनी मायनिंग मायनिंगांचं एक व्हडले मोर्चा हाडलो मुद्दम सांगता त्यांना पोलिसांनी त्यांना मारलेले आणि धाडून घातलेले. का धाडूंक ना ते कारण विशिष्ट कारण. पण भंडारी समाज येतात त्या विधानसभेत आम्ही 12 तालुक्यात प्रत्येक जण जागृती करतले आणि पणजे कसे जाहीर करून जाय ते आम्ही आमच्याकडे प्लॅन असा. आम्ही फुडल्या विधानसभेत आम्ही सगळ्या लोकांक विधानसभा आमदाराक वचूंक दिवचे ना इतले आम्ही हे करतले. कित्याक लागून आमच्याकडे पोपुलेशन इतले आमच्या समाजात आम्ही वॉरियर्स म्हटला. आम्ही वॉरियर्स म्हटला. आम्ही आम्ही झगाडपी मनीस. न्यायाला लागून झगाडपी सत्ते लागून झगाडपी न्हू न्यायाला लागून झगाडपी. आणि जो न्याय आमकां जर जाय न्हू सरकारान आमकां दिवचो पडटलो आमचो आमचो अधिकार असा अशी असे आम्ही सांगूंक सोदता. आता म्हाका सांगा एक प्रश्न तुमकां. आता भंडारी म्हणजे रिझर्वेशन मेळ्ळे किंवा आमदार खंयच्या तरी पक्षाक रोवतलो तुमचोच भंडारी दुसरो थंय त्याच्या विरोधात रोवतलो काय तुमचो प्रयत्न असतलो ते एकटोच रावपाचो भंडारी समाजाचो नेतो खंयच्याय पक्षाचो असो तेव्हा काय भूमिका. पळय तो इंडिव्हिज्युअल जो कोण आपला स्वतःचा विचार करता न्हू त्याका आम्ही भंडारी समाज म्हणतो ना. तो मानलो गेलो ना दावणी त्याका आम्ही असं समजतो न्हू पक्षाचो म्हण. आता समज बीजेपीन एक खंयच्या आता जर पेडण्यात धरया रिझर्वेशन काढून पेडण्या एक ओबीसीचो दिलो बीजेपी थंय तुमचो मागीर काँग्रेस एमजी आणि कोण असे जातले भंडारीचो काय त्याका बिनविरोध दितले बीजेपी निवडून दिलो त्याका. ना तसे ना रे कसं असा ज्यांना पॉलिटिकल पार्टी ज्यांना आपलं प्रत्याशी देवयता कळलं लोकांना ते ओपन वॉर असतं ओपन त्यांना चॅलेंज असतात त्या खाती प्रत्येक जे पण ज्या पक्षाचे लोक असतात ते आमच्या धडाचे पण प्रबळ असतले आपले पॉवर असतो भंडारी आणि रिझर्वेशन. ना ते किती असतात काही काही घटक असे असतात की ते पैशाचे बळाचे बी म्हणजे आमच्या लोकांक आता यूज करपाक लागतात. हांव तुमकां एक्झाम्पल सांगना पूण असे असा कळ्ळें तुका जेन्ना आमचे प्रतिनिधित्व आसपाक जाय आशिल्ले प्रबळ म्हणजे थंय मतदारसंघात लोक चड संख्येन असतात ताज्या म्हणल्यार किती असा की जिसकी जादा हिस्सेदारी उसकी हे म्हणतात भागीदारी पूण अशें जायना. मेन म्हणल्यार किती जाता जे प्रश्न जे समाजाचे असतात ते घेवपाक मुखार वचपाक रिझर्वेशन समज फाल्यां रिझर्वेशन दिली धर हय पेडणे रिझर्वेशन तुका तिकेट दिली मी आता भंडारी मी रोवतलो पण ते कोणी दिली धर चुकतय तू रिझर्वेशन आता जसं ओबीसी पक्ष किती रिझर्वेशन म्हणजे जसे गोव्यात शेड्यूल कास्टाक रिझर्वेशन रिझर्वेशन काय म्हणतात म्हणजे मराठ्याचं राहू शकना दुसऱ्या आता हे कसे हरिजन आणि तामार कम्युनिटी लावतात त्यांना तुम्ही म्हणता बिनविरोध निवडून आडा भंडारी प्रकार वेगवेगळे रिझर्वेशन झाल्याशिवाय कसे कळलं मी काय म्हणते प्रश्न रिझर्वेशन तुमचा मेन उद्देश तुमचा झाला तितकं सांग तुम्ही काय झालं काय सांगला आता ह्याच्या तू त्यात धरून सांगताना सांग. हे भंडारी आम्ही एक भंडारीचे एक कार्यकर्त्या पुढे सरले असा आणि आम्ही त्या कुळात जन्मले असा म्हणून आमकां अभिमान असा आणि खास करून आयज आमचे असेंब्लीत कितके तरी आमदार असा भंडारी समाजाचे पण ते समाजा खातीर कांयच कळिना म्हणून ही चौकदार म्हणून जो मिनिस्टर म्हणून जायत असेंब्लीत जो असा आणि त्याका जर परत तिकेट दिली आणि तो जर रावलो तर आम्ही जो ओपोज हाडटाचे कारण कितें तर त्यांनी इतली वर्सां ताका आम्ही निवडून दिली ती समाजाने काय करूंक ना म्हणून आमचे कितें आसतले आमी एक तत्व कित्या खातीर दवरला आमचे तत्व कितें आहा की आम्ही एक बरो आमच्या समाजाचो कंडक्टर निवडून हाडून तेजे वरसून आमी समाजा खातीर काम करून घेवपाचे हेच्या खातीर आमची चळवळ चाललेली आसा त्या खातीर जाता इतले आमी फुडें सरोन कितें तरी विचार करून आमी कशें कितें लढचें इलेक्शन आनी आमकां हे वर्सून कितें खातीर जाय हे सरकारान विचार करून आमकां दिवचे म्हणून हांव सरकारे मागता. एक दोन मिनटां विशयांतर मुद्दो थंयच रावतलो भंडारी वॉरियर्स हे संघटन हांगासर कित्याक जाल्ले आसा त्याचो उद्देश कितें आणि कित्या खातीर समाजान हे संघटन उदक जाले जशे हांगासर आधीच वेळेचे बंद जातले त्या वेळे भितरूच हांव दोन विचार मांडपाचो प्रयत्न करता. सगळ्यांत पयली एक असो आंतरराष्ट्रीय एकूच मुद्दो हांव सांगू शकता जेणे करून आमकां कळटले
की बाबा कशा पद्धतीने तो कायदे लागू असू नये, कशा पद्धतीने तो काय देशाने लागू ना व आंतरराष्ट्रीय की देश खोचे असू नये, ज्या देशात ज्या समाजाचे वर्चस्व असा त्या समाजाचे सरकार असा बंधनकारक असा हो कायदो संसारातल्या 195 देशापैकी 194 देशात लागू असा, एका अपवादांमध्ये केवळ भारत देश. आम्ही पळयता सगळ्यांना खबर असा काय पेपर मीडियाच्या माध्यमांसून इलेक्ट्रॉनिक मीडिया असून खंयचे सोर्स असून या माध्यमांसून आमका खबर असा की आज भारतात बहुसंख्यांकाचे राज्य ना अल्पसंख्यांकाचे राज्य असा. तर या कायद्याचा जर आधार घेतो तर म्हाका दिसता प्रत्येक राज्यांनी आणि प्रत्येक जे छोटे मोठे राज्य असा ह्या राज्यांनी हो कायदो लागू असताच जाय त्याचं खंयचं तरी हो कायद्याकडे दुर्लक्ष केलं होता आणि म्हणून ह्या समस्या निर्माण झालेली असा. नाही, ह्यो समस्या निर्माण केलेली असा जेणेकरून त्या समाजाचे लोक थंय अडफळून उरचे. आणि गोंयच्या बद्दल उलयले जाल्यार भंडारी समाज म्हाका दिसता पर्सेंटेजीच्या बाबतीन सगळ्यांत व्हडलो असो समाज असा आणि ह्या कायद्याचो जर आधार घेतलो जाल्यार म्हाका दिसता प्रामुख्यान गोंयान म्हणटा ते भंडारी समाजाचे सरकार आसपाक जाय. माझ्या म्हणण्याचो असो अर्थ अजिबात ना की इतर समाजांक डावलून केवळ भंडारी समाजाने राज्य करते. जसे त्यांची पर्सेंटेज असा पॉप्युलेशनची पर्सेंटेज असा त्या पॉप्युलेशनच्या पर्सेंटेजीनुसारूच सगळ्यांक प्रतिनिधित्व मेळपाक जाय असं म्हाका प्रामुख्यान दिसता. जसे माननीय कांशीराम साहेबान म्हटला जिसकी जितनी संख्या भारी उतनी उनकी हिस्सेदारी. म्हाका दिसता हो कायदो प्रत्येक राज्यान आणि प्रत्येक देशान लागू पडपाक जाय जेणेकरून सगळ्या समाजात समाधान मेळटले. बाकी राजकीय समाधान असून सामाजिक समाधान असून कसल्याय पद्धतीचे समाधान असून म्हाका दिसता असे धरताय जाल्यार सुजलाम सुफलाम जावपाक व्हडलोसो वेळ लागचो ना. हे आजच्या तारखेन आजचे जे हांगासर प्रेस कॉन्फरन्स आयोजित केले असा त्या निमतान मुख्य सांगून हे आता मुख्यमंत्री समाजाचो भंडारी समाजाचो किती परिणाम त्याच्या प्रयत्न जातले पहिली वॉडी म्हणून भंडारी समाज व्हडलो आहे गोंय राज्यात. त्याचा मुख्यमंत्री जो राजा हा प्रमुख तो भंडारी समाजाचो जाय असे दिसतात. निश्चित असपात काय पण असे प्रयत्न ह्याच्या पहिले जाऊन ना ह्याच्या पहिले पुढे आता प्रयत्न दिसत नाही. प्रयत्न कित्याक जातले म्हाका सांगा तुम्ही तसो कायदो असा काय तुमचो कायदो ना ना तो कायदो करच्या खातीर तुम्ही भंडारी समाज पुढे चलले का बरोबर निश्चित ते तुम्ही कायदो केन्ना करतले आता पहिली जागृती जावपाक जाय. जर कायदो जर इतली वर्षा पासून जर असा आमच्या भारतातच जर तसो जर ना जाल्यार त्याचेर आजपर्यंत तुम्ही किती उजेड घालूंक ना. म्हणजे जे संविधान जे असा ते संविधान बदलूचे पडले.